धन्यवाद सैंडी सर, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचे मी आभार मानत आहे। तर संघाचं नाव काय आहे? नाव काय आहे ऐरोली संघाचं? स्वप्नी स्मृती ऐरोली संघाचा 12वा खेळाडू, तर त्याने आमच्या समाजामध्ये संपर्क साधावा। तर विद्यमान चालू असलेला सामना श्रीकृष्ण दिवा व स्वप्नी स्मृती ऐरोली, तर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून पुढच्या फेरीत दाखल झालेले आहेत श्रीकृष्ण दिवा व स्वप्नी स्मृती ऐरोली। तर नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारते श्रीकृष्ण संघाने व वैयक्तिक पहिलं व संघाकडून पहिलं षटक। तर दरम्यान सामन्याला सुरुवात पंचांकडून इशारा येतोय। वैयक्तिक पहिलं व संघाकडून पहिलं षटक गंगाधर इंगोळे एक वेगवान गोलंदाज पंचांच्या डावीकडून मारकडे आत्तापर्यंत लेग साईड मारला चेंडू पंचांकडून आवंतदाचा इशारा। अशा तऱ्हेने संघाचे आवंत धावाने झालेले आहेत एक धाव। तर प्रथम स्ट्राईकला येतो नाईक श्याम, पहिला चेंडू गंगाधर इंगोळे यांचा आवंतर। तर षटकातील पहिला चेंडू टाकण्यात तयार, आत्ता मात्र अप्पर काढण्यात मारायच्या नादात एक धाव घोषित। स्वरूपाने संघाची धाव संख्या गेली दोन। स्वप्न स्मृती ऐरोळी संघाची धावसंख्या दोन धावा, पहिली धाव अवंतर व दुसरी धाव डिकटच्या सुपारे नायकांनी। गंगाधर याचा षटकातील दुसरा चेंडू मारायचा नाईक, नाईक खेळण्यास तयार पंचांच्या डावेकडून वेगात गोलंदाज गंगाधर इंगोळे बघूया। आता मात्र पुन्हा एकदा त्यात मधून लेग साईड चेंडूला चेंडू घोषित चार्जित पंचाकडून एका धावाचा इशारा। संघाची धावसंख्या गेले तीन। प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्राचा स्वीकारलेला आहे श्रीकृष्ण दिवा संघाने। तर गंगाधर याच्या दोन चेंडू तीन धाव काढल्या, तर तिसरा चेंडूचा मारा करतील नाईक। नाईक खेळण्यास येणार आत्ता मात्र सरळ बॅटने खेळला चेंडू, खरोखर सुंदर अशी गोलंदाजी गंगाधर इंगोळेची। या षटकाच्या अजूनही तीन चेंडू शिल्लक। स्वप्नी स्मृती ऐरोळी संघाची धावसंख्या झाली ती तीन। स्वप्नी स्मृती संघाला धावसंख्या झाली ती चार। तर या षटकातील अजूनही तीन चेंडू शिल्लक। गंगाधरच्या चौथ्या जमाडा करतील नाईक। नाईक खेळला सर बघूया कितपत गंगाधरच्या गोलंदाजीचा पारा करतो नाईक। आत्ता मात्र पुन्हा एकदा लेग साईड मारायच्या सकळे, पुन्हा एकदा आवंतर धावाचा इशारा पंचांच्याकडून। तर असे त्यांना धावसंख्या गेली ती पाच। श्रीकृष्ण दिवा संघाकडून पहिला षटक गंगाधर इंगोळे। आत्ता मात्र तीन चेंडूमध्ये दोन चेंडू आवंत टाकलेला शतराने संघाची धावसंख्या झाली पाच। गंगाधरच्या षटकाची चौथा चेंडू मारा करतील नाईक। नाईक खेळण्यास तयार तेव्हा तो उसरी गेलेला चेंडू एक धाव घोषित पंचांच्याकडून। अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली सहा। गंगाधर याच्या षटकातील पाचवा चेंडूचा मारा करतील नाईक। नाईक खेळण्यास तयार तर मात्र सरळ बॅट मारलेला चेंडू बघूया छत्रसेकडे अनिकेत। अनिकेत छत्रसेक खूप सुंदर झालेला आहे, एका धावापासून समाधान धावसंख्या झाली ती सात। संत अशी सुरुवात स्वप्नील नाईक स्मृती संघाची, तर धावसंख्या झाली ती सात। या षटकातील शेवटचे चेंडू कुठली मोठे फटके मारून देत आहेत गंगाधर इंगोळे, खरोखर सुंदर अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी।
व कर्णधाराला साजेल अशी गोलंदाजी करून देतात. तरी बघूया षटकाचे शेवटचे चेंडू. सलामी आलेला फलंदाज श्याम. बघूया गंगाधरच्या षटकाचे शेवटचे चेंडू मारा करतील. आता मात्र सर्व बॅट मारलेला चेंडू ऑफ साईडला. खराब छत्रक्षण आवण्याशिकडे भरून एखाद्यावर समाधान मागायला आलं. संघाची धावसंख्या झाली ती 8. एक षटकानंतर स्वप्न स्मृती संघाची धावसंख्या झाली ती 8. स्वप्न स्मृती संघाला थोडस धावेवर वाढवावं लागतील, कारण की श्रीकृष्ण संघाची फलंदाजी खूप आहेत. 8व्या 9व्या कर्णावर फलंदाजी आहेत. तरी त्यांनी थोडी धावसंख्या थोडी फास्ट खेळायचं आहे. नवीन गोलंदाज मोहनराव, एक अनुभवी गोलंदाज, आपला अनुभव पणाला लावणारा गोलंदाज मोहनराव. सातत्याने श्रीकृष्ण दिवा संघाला गोलंदाजांनी एका उंच शिखरावर ठेवलेला आहे तोच मोहनराव. पंतांच्या डायव्हकडूनमध्ये पुन्हा पंचांच्याकडून आवाजाचा इशारा. यॉर्क किंग मोहनराव खरोखर सुंदर अशी गोलंदाजी करतो, परंतु पहिला चेंडू आवंतर आले टाकलेला आहे. बघूया पुन्हा एकदा ब्लॉक टाकायच्यापर्यंत एक धावकड वर दुसऱ्यापर्यंत, परंतु एका धावर समाधान. खरोखर सुंदर असं फिरकण मयूर याचे. दोन धावर रोखल्या मयुरांनी. खरोखर सुंदर असं शत्रक्षण मयूर यांच्या धावसंख्या झाले ते 11. स्वप्नील स्मृती ऐरोली संघाचं. तर मोहनराव याच्या षटकाचे दुसरा चेंडू मारा करते शाप. यॉर्कट पद्धतीने गोलंदाजी करतायत मोहनराव. खरोखर आपला अनुभव पणाला लावतायत. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल मोहनराव यांची. मोहनरावच्या षटकातील दुसरा चेंडू मारा करते श्याम. श्याम खेळण्यास तयार. बघूया आपल्या संघाला कितपत धावसंख्येवर ठेवून होतो तो श्याम. यांनी मारायला चेंडू. बघूया सरळ पद्धतीने परंतु नितीन याचं सुंदर शत्रक्षण. एक धाव वाचवली तशात धावसंख्या झाली ती 11. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल मोहनराव यांची. कुठलाही मोठा फटका मारून देत नाही फलंदाला, मोठ्या फटकापासून वंचित ठेवलेला आहेत. तर स्वप्नील स्मृती संघाला धावसंख्या झाली ती 11. मोहनराव याच्या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील श्याम. श्याम खेळण्यास तयार. बघूया श्याम कितपत होता. आता मात्र पुन्हा एकदा सर्व बॅट मारला चेंडू. सुंदर असं छत्रक्षण गंगाधर इंगोळकडून. धावसंख्या झाली ती 12. अजूनही एकही षटकार चौकार लागला नाही. तर मोहनरावनी आता मात्र चौथा चेंडू मारा करते नाईक. सलामी आलेला फलंदाज. शांत आणि सुंदर अशी सुरुवात स्वप्नील स्मृती नाईक स्वप्नील संघाची. आणि मोहनरावचा चौथा चेंडू मारा. आत्ता मात्र खूपच उंट झाला चेंडू. जेल कळी यश घेतो. बघूया आता मात्र खराब शत्रक्षण. एक धावकाउट पूर्ण, दुसरं जायचा प्रयत्न नाही. अशी त्याने धावसंख्या झाली ती. सुंदर असा छत्रक्षणाचा प्रयत्न होता यशांचा, परंतु थोडंसं पीच ओलास कारणे प्रयत्न फसला. अशा तऱ्हे संख्याची धावसंख्या झाली ती 13. मोहनराव याच्या षटकातील 5व्या चेंडूचा मारा करतील श्याम. खरोखर कुठलाही षटकार चौकार मारून देत नाही मोहनराव. अशा तऱ्हे गोलंदाजी टाकत आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 13. मोहनराव याच्या षटकातील 5व्या चेंडूचा मारा करतील श्याम. श्याम खेळण्यास तयार. सरळ बॅट मारला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु त्याला नीटचा खेळला. एका धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 14. स्वप्नील स्मृती संघाची धावसंख्या 14. बिनबाद 14. मोहनरावच्या षटकातील शेवटचा चेंडू नाईक खेळण्यास तयार. बघूया कितपत फायदा होतो तो मोहनरावच्या गोळीचा. आता मात्र सुंदराचा फटका बाद. पहिला हादरा पडला त्या 14 धावावर नाईक यांनी. वैयक्तिक 5 धावसंख्येवर बाद झाला नाईक.
संघाची धावसंख्या झाली ती 2 षटकांनंतर 14. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी मोहन रायांची, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपला खूपच अनुभव पणाला लावत आहेत व आपल्या संघासाठी खूपच चांगली गोलंदाजी करतायत. तर 6 धावा देऊन 1 गडी बाद केला मोहन रायांनी. तर गंगाधर वैयक्तिक पहिलं व संघाकडून 3रं षटक घेतात ते गंगाधर इंगोळे. तर नवीन फलंदाज मनोज, त्याने मागच्या सामन्यात खूप अशी चांगली फलंदाजी गोलंदाजी ऑलराऊंडर असा खेळाडू खरोखर. बघूया या सामन्यात आपल्या संघाला कितपत योगदान देतोय मनोज. त्याच्या सामने तितकाच वेगवान गोलंदाज गंगाधर इंगोळे. बघूया कशी फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात मनोजाने खूपच चांगलं फलंदाजी गोलंदाजी व शतरक्षण केले. ऑलराऊंडर आहेत. बघू आत्ता मात्र आता बघूया कितपत हा आपल्या संघासाठी योगदान देतोय. तर सलामी आलेला फलंदाज श्याम गंगाधर इंगोळे याच्या षटकातील पहिला चेंडूचा मारा करतील. याच्यानंतर होणारा सामना जय गणेश सरसोले वर्सेस आर एस घोटोळी, दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या संमेलन कक्षामध्ये यायचा आहे. तर गंगाधर इंगोळे याचा षटकातील पहिला चेंडू मारा करतील श्याम. श्याम यांनी मारेला चेंडू. बघूया लेग साईडला एक धाव काढून पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न हेमंत पाटील. सुंदर असं शतरक्षण व त्याची फेकी ही चांगली. एका धावावर समाधान मानायला सगळ्या धाव सगळ्या 15. जय गणेश सारसोळे व आर एस ए घोटोळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर गंगाधर इंगोळे याच्या षटकातील दुसरा चेंडू मारा करतील नवीन आलेला फलंदाज मनोज. बघूया आत्ता मात्र उचल गेलेला चेंडू निर्धाव चेंडू. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी मनोजांना काय नीटसा चेंडू समजला नाही. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या आहेत त्या ठिकाणी म्हणजे 15. गंगाधर याच्या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील मनोज. मनोज खेळण्यास तयार. स्वप्ने स्मृती संघाला थोडंसं धावेवर वेग घ्यावा लागेल. गंगाधर इंगोळे यांचा तिसरा चेंडू मारा करतील मनोज. मनोज खेळण्यास आत्ता मात्र यॉर्कर पण तिसरा चेंडू. मनोजांनी खरोखर सुंदर असा खेळला. त्याला माहीत आहे अजूनही 2 षटकं आहेत, मी खेळलो तर धाव होतील असा निर्णय त्याने हा चेंडू निर्धाव सोडून दिला. संघाची धावसंख्या झाली ती 15. गंगाधर याच्या षटकातील चौथा चेंडू मारा करतील मनोज. मनोज खेळण्यास तयार. आता मात्र लेग साईडला चेंडू पंचांच्याकडून आवंत धावचा इशारा. संघाची धावसंख्या झाली ती 16. स्वप्नील स्मृती संघाची धावसंख्या झाली ती 1-5-16. गंगाधर याच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. गंगाधर पंतांच्या डावीकडून मारा करतो मनोजांना. मनोजांना खेळला तर आता मात्र पुन्हा एकदा डिफेन्सच्या पद्धतीने खेळतोय. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी टाकतोय गंगाधर इंगोळे. मनोजाला नीटसा काही फटके मारून देत नाही. तर अशा तऱ्हेने संख्येची धावसंख्या आहे ती आहेत 16. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. नारायण म्हात्रे यांचं आमच्या मंचावर हार्दिक स्वागत करत आहोत. एक धाव घोषितच्या रूपाने धावसंख्या झाली ती 17. मनोज गंगाधरचा शेवटचा चेंडूचा मारा करते मनोज. मनोज खेळण्यास तयार. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी टाकतोय गंगाधर इंगोळे. आता मात्र 5 चेंडू होते, 3 धाव द्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळणार चेंडू निर्धाव चेंडू. परंतु खराब शत्रक्षणाचा पुढे फायदा घेतला मनोजने. एका धावावर समाधान मागला. संघाची धावसंख्या झाली ती 17-18. मनोजांना थोडेसे दुखापत झालेले आहे. तर 3 षटकानंतर स्वप्नील स्मृती संघाची धावसंख्या झाली ती 18. गंगाधरांनी 2 षटकं टाकून 12 रन दिले. गंगाधर इंगोळ्याने 2 षटकात 12 धावा दिल्या व एकीकडे बाद करू शकला नाही. परंतु थोडीशी चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल.
तर या सामन्यातील चौथ्या षटकाचा मारा करतील मयूर। खरोखर सुंदर असा गोलंदाज मयूर। पंतांचा उजवीकडून मारा करतील मनोजांना। मनोजांना थोडीशी दुखापत झालेली आहे, परंतु ते मनोज पंतांचा मयूर पंतांचा उजवीकडून मारा करतील मनोजांना। मनोज खेळण्यास तयार, बघूया। आता मात्र लेग साईडला मारायला चेंडू, चेंडू जाते घोषित त्यांच्यात। पंतांच्याकडून एका धावाचा इशारा। संघाची धावसंख्या झाली ती 19। मयूर याच्या षटकातील दुसरा चेंडू मारा करते मनोज, बघूया। मागच्या सामन्यात ज्यांनी धुमाकूळ घातलेला मनोज तो आत्तापर्यंत शांत आहे, बघूया। मयूर याच्या षटकातील दुसरा चेंडूचा मारा कशा पद्धतीने करतो आहेत मनोज। मनोज खेळण्यास तयार। आत्ता मात्र खरोखर सुंदरचा फटका आणि हेमंत पाटील याचं तितकंच एवढं सुंदर शतरक्षण म्हणता येईल। खरोखर सुंदर असं शतरक्षण हेमंत पाटील यांच्याकडून। खरोखर तिकडे पाणी असतानाही त्याने जी चेंडू आणवायचा प्रयत्न केला, खरोखर सुंदर असा चेंडू आणवला हेमंत पाटील यांनी। कौतुक कडाव तितकं कमीच आहे हेमंत पाटील यांचा। आत्ता मात्र धावसंख्या झाली ती 20। मयूर याच्या षटकातील तिसरा चेंडूचा मारा करतील श्याम। सलाम आलेला फलंदा श्याम। आत्ता मात्र खराब गोलंदाजी मयूर यांची। धावसंख्या झाली ती 21। किशोर मडवी मयूर यांना कोई सल्ला देत आहेत। पंतांचा उजवीकडून मारा करतील मयूर। खेळ श्याम सलामी आलेला फलंदाज श्याम। आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो ते बघायचं आहे। मयूर याच्या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील श्याम। श्याम खेळण्याचा आत्ता मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणता येईल। व्हाईट प्लस वन। आता मात्र कुठेतरी धावसंख्याला आकार येताना दिसतोय। संघाची धावसंख्या झाली ती 23। 1-23। 3 षटक व 2 चेंडू नंतर स्वप्निल स्मृती ऐरोळी संघाची धावसंख्या झाली ती 23। तर मी विनंती करतोय जय गणेश सारसोळे व आर एस गोडोळी संघाचा, जर कर्णधार आले असतील त्याने आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा। मयुरेश याच्या षटकातील तिसरा चेंडू मारा करतील श्याम। श्याम खेळ आता मात्र खरोखर सुधारणा झालेली आहे। बाद लागताच्या 2 चेंडूवर 2 अवांतर टाकलेले होते। आत्ताच्या चेंडू खूपच सुंदर असा चेंडू। संघाची धावसंख्या झाली ती 2-23। किशोर मोडे यांनी काहीतरी कानमंत्र दिला व त्यात त्यांनी मयूर यांनी गोलंदाज टाकली, त्याचा पुढे पुढे फायदा भेटला मयुराला। आणि श्याम हा सलामी आलेला फलंदाज, त्रिफलाची बाद। संघाची धावसंख्या 23। तर सलामी आलेला फलंदाज श्याम हा बाद। तर नवीन फलंदाज पप्प्या, मयूर याच्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत। नवीन आलेला फलंदाज प्रसाद। मयूर वाणी याच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक। सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूमध्ये परत। तर मयूर याच्या षटकातील चौथा चेंडू मारा करतील प्रसाद खेळण्यास तयार, बघूया। मयूर याच्या गोलंदाजाचा कितपत फायदा शोधलो। पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणता येईल मयूर यांची। धावसंख्या झाली ती 24। मयूर यांनी या षटकात 4 अवांतर बॉल टाकलेले आहेत।
आता मात्र मयुराच्या षटकाची चर्चा मांडणं करतील. प्रसाद प्रसाद खेळायचा यार, पुन्हा एकदा मारला चेंडू हवेत, खरोखर सुंदर अशी झेल घेतला मोहन रायांनी. स्वप्न स्फूर्ती संघाला तिसरा आधार पडला तो 24 धावसंख्येवर. नवीन फलंदाज आलेला आहे तो अविनाश. प्रसादाच्या जागी भरून गेला अविनाश. मनोज अजूनपर्यंत क्रीजवर साबूत आहेत. तर मयुरेश याच्या मयुराच्या गोळ्या त्याच्या अजून ही दोन चंडू शिल्लक. अविनाश मयुरेशाच्या षटकातील पाचव्या दिन मारकातील नवीन फलंदाज झालेला अविनाश. अविनाश खेळण्यास तयार, बघूया अविनाश हा मयुरेशच्या गोलंदाजाचा कितपत फायदा असतो. सरळ बॅटने मारला चेंडू, खूपच सुंदर असा चेंडू उचली गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या आहे त्या ठिकाणी ती म्हणजे 24. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. मयुरेशाच्या षटकातील शेवट चेंडू मारकातील अविनाश. आता मात्र लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव अशा त्याने षटकाची समाप्ता झाली. या षटकात मयुरेशाने किती दिले, मयुरेशाने या षटकात सहा धाव देऊन दोन गडी बाद केले. नवीन गोलंदाज आले ते यश पाटील, गंगाधर इंगोळे. त्यांना थोडासा अनुभवाचे बोल सांगत आहेत. खरं नौका गोलंदाज आहेत, परंतु असेच गोलंदाज तयार करायचे असतात आपल्या मार्गदर्शनाचा. तर या डावातील शेवटचं षटक यश पाटील, पण त्यांच्या उजवून मार्गातील मनोजाला, बघूया मनोजाला आता फटकेबाजी करायला लागतील संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी. बघूया पुन्हा एकदा आता मात्र सुरुवात पाच फुलटॉस बॉलचा काही खूपसा असा समाचार घेऊ शकला नाही मनोज, आणि मग त्यांना तांबूचा इशारा दिला यश. याच्या मागच्या सामन्या पण पहिल्याच चेंडूवर पहिल्या गडी बाद झाला, आता मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी पहिल्याच चेंडूवर पहिल्या गडी बाद केला. खरोखर सुंदर असे गोलंदाजी गंगाधर इंगोळे यांनी, त्यांना काही कानमंत्र दिला, त्याचा काही काही ते अनुभव घेत आहेत गंगाधर इंगोळेकडून. नवीन फलंदाज ओमकार, असे नौके गोलंदाज घडवण्याचे काम करणार आहेत ते गंगाधर इंगोळे. खरोखर आपल्या पावलावर पाऊल कसे ठेवायचे, कशी गोलंदाजी करायचे, याच्याकडून त्यांच्या त्याच्याकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे. त्याचा तो अनुभव आहे तो आपल्या खेळाडूंना पूर्णपणे सांगत आहेत. तर यश याच्या षटकातील दुसरा चेंडू मारण्यासाठी नवीन आलेला फलंदाज ओमकार, ओमकार खेळण्यास तयार, बघूया यश याच्या दुसरा चेंडू कितपत फायदा घेत होतो. पुन्हा एकदा चेंडू, खरोखर सुंदर अशी गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं गंगाधर इंगोळे यांनी काहीतरी कानमंत्र दिला, त्याचा पुढे फायदा घेतो यश पाटील. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव. मी यश यांनी आतापर्यंत दोन चेंडू, एक पहिल्या चेंडूमध्ये बाद आणि दुसरा चेंडू निर्धाव यश, याच्या षटकात तिसरा चेंडू खेळतील ओमकार. ओमकार खेळण्यास तयार, बघूया कितपत फायदा उचलतो. आता मात्र खरोखर सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल यश याची. कुठेतरी आपला गंगाधर इंगोळेने सांगितलेला अनुभव पणाला लावतो यश पाटील. लागोपाठचे तीन चेंडू निर्धाव ढकले यश आणि खरोखर सुंदर अशी गोलंदाजी यश याच्या षटकातील चौथा चेंडूचा मार्ग देऊ ओमकार. ओमकार याला काही नीटचा चेंडू समजत नाही. यश तयार, पुन्हा एकदा ओमकारसाठी खेळणार ओमकार तयार. आता मात्र फुलटॉस बॉल होता ओमकार याला काही नीटचा समजला नाही. चेंडू एक धाव, चार चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 25. यश याने आत्ता मात्र चार चेंडूत एकच धाव दिली. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल यश पाटील याची. तर अविनाश यश याच्या पाचव्या चेंडूचा मारा करतील. बघूया आपल्या संघाला
कितपत धावपर्यंत पोहोचवतोय तो अविनाश, अविनाश खेळण्यास तयार. आता मात्र खरोखर सुंदर असा फटका म्हणता येईल, षटकार. संघाला धावसंख्या झाली ती आता मात्र 31. या डावातील पहिला षटकार अविनाशाच्या बॅटेतून आलेला आहे. यश जयसला मात्र आता मात्र पाचव्या चेंडूवर षटकार बसलेला आहे. आता मात्र चार चेंडूमध्ये यश आणि एकच धाव दिलेला, मात्र पाचव्या चेंडूवर असा खणखणाचा षटकार मारला अविनाश आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिलेला. धावसंख्या झाली ती 31. या डावातील शेवटचा चेंडू बघूया कितपत फायदा असेल तो अविनाश. पंताच्या उजवीकडून मारा कधी यश, यश खेळ खेळण्यास तयार अविनाश. बघूया यशाच्या पाचव्या चेंडू षटकार मारला. आता मात्र पुन्हा एकदा त्यात मारला चेंडू, एक धाव काढून पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न होतो की नाही बघूया. दुसरी धाव ही आता होता दुसरी धावाच्या बाद धावसंख्या झाली ती 32. जिंकण्यासाठी 33 धावाचे आव्हान. तर मी विनंती करतोय जय गणेश सारसोळे व आर एस गोडुळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की नाणेफेकसाठी यायचं आहे. तर श्रीकृष्ण मित्र, श्रीकृष्ण संघाला जिंकण्यासाठी 33 धावाचे आव्हान ठेवले आहे ते स्वप्नील स्मृती ऐरोळी संघ. यश याने या षटकात 7-8 रन देऊन एक गडी बाद केला. आता मात्र जिंकण्यासाठी खरोखर शत्ररक्षण गोलंदाजी केली श्रीकृष्ण संघाच्या खेळाडूंनी. तसेच मोहनराव, गंगाधर इंगोळे, यश, मयूरवाणी खरोखर सुंदर अशी गोलंदाजी. तर जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 33 धावाचे आव्हान ठेवले ते श्रीकृष्ण संघासमोर. तर मी विनंती करतोय जय गणेश सारसोळे व आर एस गोडुली संघाच्या कर्णधाराला की नाणेफेकसाठी यायचं आहे. ते 33 धावा जिंकण्यासाठी श्रीकृष्ण संघाकडून समोर. तर पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. तर श्रीकृष्ण संघाकडून सलामी जोडी किशोर मडवी व गंगाधर इंगोले. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये 10 चेंडूमध्ये सामना समाप्त केलेला गंगाधर इंगोले व किशोर मडवी. 30 पुन्हा एकदा सलामी किशोर मडवी व गंगाधर इंगोले. बघूया जिंकण्यासाठी 33 धावाचे आव्हान आहे कशा पद्धतीने पार पडतात ते बघूया. तर सामन्याला सुरुवात होत आहेत. 33 धावाचं आव्हान ठेवलं आहे ते स्वप्नील स्मृती ऐरोळी संघाने. बघूया कितपत पद्धतीने ते पार पडत आहेत ते श्रीकृष्ण संघाचे
सलामीवीर गंगाधर इंगोले व किशोर मडवी मागचा जे 42 धावांचे आव्हान होते ते अवघ्या 10 चेंडूमध्ये पार पाडलेलं. आता कितपत ते आव्हान 33 धावांचे पार पाडतात ते बघायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात पण त्यांच्या डावीकडून मार्गावरती मनोज एक आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. गंगाधर इंगोले आता मनोज त्रिफलाची जोडलं आहेत. अशा तऱ्हे गंगाधर इंगोले 0 बाद झालेला आहे. सिरकुरी संघाची धावसंख्या एका डकाचे झाले. थोडासा चेंडू खाली बसला व त्रिफळाचे झाला गंगाधर इंगोले. मागच्या सामन्यातून मनोज यांनी खरोखर सुंदर अशी गोलंदाजी केलेली. आताही त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर गंगाधर इंगोळे यांना तांबूचा रस्ता दाखवला. त्याची नवीन जागा घेण्यासाठी आले ते नितीन. वैयक्तिक पहिलं व सगळं पहिलं षट षट मार्गात दुसरा षट मार्गात नितीन खेळण्यास तयार. बघूया आता मात्र मुंडा चेंडू षटकार. गंगाधर इंगोळे बाद झाल्यानंतर नितीन यांनी संघाचा कर्णधार आहे त्याला माहिती आपली जबाबदारी काय आहे या संघासाठी ती जबाबदारी पार पाडतोय. नितीन मडवी स्वतः संघाचा कर्णधार आहे. अशा तऱ्हेने 6 धावसंख्येची धावसंख्याने खाता उघडलेला आहे नितीन मडवी. तर मनोज याच्या षटकातील तिसरा झेंडा मारा करतील नितीन खेळण्यास तयार. आता मात्र साईड बदललेला आहे पण त्या उजवीकडून मारा करतील मनोज खेळण्यास तयार नितीनसाठी. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू. बघूया कितपत धाव होत आहे ती. एक धाव काढून पूर्ण दुसरी धावाचा प्रयत्न होतो की एका धावावर समाधान म्हणायला लागलं परंतु संघाची धावसंख्या झाली 37. पहिल्याच चेंडूवर त्रिफळाची बाद झालेला गंगाधर इंगोळे. त्याच्यानंतर कर्णधार नितीन यांनी स्वतःला व संघाला सावरून पहिल्याच चेंडूवर षटकार मारला संघाची धावसंख्या 7. मनोजच्या षटकातील चौथा चेंडू मारण्यासाठी सलामी आलेला फलंदाज किशोर मडवी. खरोखर सुंदरची फलंदाजी. आता मात्र चेंडू हवेत बाद. सलामी जे फलंदाज मागच्या सामन्यात ज्यांनी ज्या 42 धावा अवघ्या 10 चेंडूमध्ये पार पाडलेले ते दोन्ही सलामी जे फलंदाज मैदानामध्ये परत. संघाला दुसरा आधार पडू द्या 7 धावांच्या संख्येवर. आता मात्र नितीन मडवी यांना आपली कर्णधार आहेत त्यांना आपली संघाची बाजू सावरायची आहे. सात या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेले आहेत. सलामीची जोडी किशोर मडवी मनोज यांनी मात्र 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले. किशोर मडवी गंगाधर इंगोळे व 7 दिलेले आहेत. तर नवीन आलेला फलंदाज जयेंद्र मडवी यांनी इरते मैदानावर चौके षटके मारून आपले संघाला जिंकून दिलेले आहेत जयेंद्र मडवी. आत्ता होता लेग साईड मारलेला चेंडू. एक धाव काढून पूर्ण दुसरी धावाचा प्रयत्न होता की बघूया एक धाव. आत्ता होता खरोखर सुंदर अशी रनिंग बिटवीन 2 धावा पूर्ण संघाची धावसंख्या झाली 9. नितीन मडवी संघाचा कर्णधार आहे. आपल्याला माहिती आपली कर्णधाराची बाजू काय असते ती आपल्याला संघाला सावरून जिंकून द्यायचं असतं कर्णधाराची. आता मात्र षटकातील शेवट चेंडू मारण्याकडे नितीन खेळण्यास तयार. बघूया पुन्हा एकदा लेग साईड मला चेंडू षटकार. संघाची धावसंख्या झाली 15. 2 बाद 15. खरोखर कर्णधाराला साजेदाशी फलंदाजी करतो नितीन मडवी. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो जय गणेश सारसोळे संघाचा कर्णधार.
आर एस गोडील संघाचा कर्णधार आलेला आहे, जय गणेश सारसोळे संघाचा कर्णधार. मी विनंती करतोय तुम्हाला, आपल्याला आज मेगा फायनल खेळायचा आहे, तरी आम्हाला विनंती करा. तर आता तर या पहिल्या षटकात मनोजांनी 15 धावा देऊन दोन गडी बाद केले. नवीन गोलंदाज आले तर नाईक. तर मी विनंती करतोय जय गणेश सारसोळे संघाला की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. खरोखर खराब असं क्षेत्रक्षण म्हणता येईल. नाईक स्वतः गोलंदाज जयेंद्र मडवी हा एक मोठा फलंदाज आहे, त्याचा झेल सोडणं कितपत त्यांना नुकसानदायक होईल ते आता येणारा काळ सांगेल. जय गणेश सारसोळे संघाला मी विनंती करतोय की तुम्ही नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 17. नाईक याच्या षटकाचे दुसरा झेंडा मारकडे जयेंद्र, त्याला एक असं जीवनदानाचा कितपत फायदा होतो जयेंद्र बघूया. आणि मारेला चेंडू लेग साईडला चौकार. मी मगाशीच म्हटलं जयेंद्र याला जर जीवनदान दिलं त्याचा कितपत तुम्हाला दंड भोगायला लागेल, येणारा वेळच सांगेल. नाईक याच्या षटकातील तिसरा झेंडू मारतो जयेंद्र, लेग साईड मारेला चेंडू, एक धाव काढून पूर्ण दुसरी धावाचा प्रयत्न होतोय का बघूया. कर्णधार नितीन अत्र दोन धावा ही पूर्ण डिक्लेअरच्या रूपात एक धाव तीन. जय गणेश सारसोळे संघाला मी हा लास्ट कॉल असेल त्यांना मी विनंती करतो नाणे त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जय गणेश सारसोळे संघाला मी अखेरचा हा कॉल असेल. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावाची गरज आहे. जयेंद्र आता मात्र खूपच लांब असे मारला फटका षटकार आणि हा नो बॉल. मी मगाशीच म्हणलं जीवनदान दिलं त्याचं बघा किती नुकसान होईल तुम्हाला. जीवनदान कुठलाही मोठ्या फलंदाला जीवनदान आहे म्हणजे देणं म्हणजे एक तर नाही याचं खूपच महागड षटक म्हणता येईल. हा चंडू फ्रीट असेल, दोन पाहिजे दोन धाव जिंकण्यासाठी. आता मात्र सरळ बॅट मारा चंडू हवेत. जिंकण्यासाठी फक्त एका धावाची गरज. तर जय गणेश सारसोळे मी तुम्हाला पॅनल्टी लावायची आहे, देण्याआधी तुम्ही आम्हाला लवकर सफर साधावा. तुम्ही खूपच वेळ घेतलेला आहे. आता संघ जिंकलेला आहे. मागचा सामना 10 चेंडू विजयी झालेला, आताही हा सामना 10 चेंडू मत विजयी केलेला आहे. श्रीकृष्ण संघाचं हार्दिक अभिनंदन व हारलेल्या संघाचे हार्दिक स्वागत. तुम्ही या स्पर्धेत